इयत्ता 10वी आणि 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार। आपण पाहत आहात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील यूट्यूब चॅनल। नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज आपण या चॅनलवर पाहतात आणि अशाच प्रकारे तुमच्यासाठी महत्त्वाचा एक विषय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, तो म्हणजे 10वी आणि 12वीचे विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क परताव्याबाबत। 10वी आणि 12वीची 2021 मध्ये जी काही परीक्षा होऊ घातलेली होती परंतु कोविडच्या संसर्गामुळे ती झाली नाही, ती रद्द झाली। परंतु तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आपली नोंदणी केलेली होती आणि परीक्षा शुल्क भरलेलं होतं। परंतु नंतरच्या काळामध्ये परिस्थिती बदलली, परीक्षा झाल्या नाहीत, त्यासाठी मंडळाने असा निर्णय घेतला की ते अंशतः परीक्षा शुल्क परत करायचं। तर ते कशा पद्धतीने मिळणार, त्यासाठी काय करावं लागेल, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इतर विद्यार्थ्यांनाही तो शेअर करा, म्हणजे त्यांनाही त्यांची परीक्षा फी ही त्यांच्या खात्यावर परत येईल। तत्पूर्वी जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन शैक्षणिक व्हिडिओज आपल्याला हवे असतील तर चॅनल सबस्क्राइब करा। अद्याप केलं नसेल तर, या अगोदर चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाही। बघूया आपण परीक्षा शुल्काच्या बाबतीत नेमकं मंडळाने काय निर्णय घेतला। इयत्ता 10वी आणि 12वीचे विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबर 2020 मध्ये आपली आवेदन पत्र भरलीत। कशासाठी की जी मार्च आणि एप्रिल मध्ये जी काही 10वी 12वीची परीक्षा होते त्याच्यासाठी। परंतु कोविडचं जे काही संसर्ग होता तो वाढला, पेशंट्स वाढले आणि त्याच्यामुळे शासनाला असा निर्णय घ्यावा लागला, विद्यार्थी हित लक्षात घेता, विद्यार्थ्यांचं आरोग्य लक्षात घेता परीक्षा रद्द झाल्यात। परंतु परीक्षा शुल्क अगोदर भरलं गेलेलं होतं आणि त्याच संदर्भात आज 11/11/2021 रोजी मंडळाने अशा प्रकारचा निर्णय घेतला की 2021 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती 10वी आणि 12वीच्या त्यांना परीक्षा शुल्क परतावा करण्याबाबतचा। बघा, आपण प्रकटनामध्ये पाहू शकता की कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे परीक्षा रद्द झाली होती आणि म्हणून उच्च न्यायालय मंबू यांच्या आदेशानुसार मंडळाने सन 2021 मधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वी आणि 12वी यांचं जे काही नोंदणी केलेले विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचा रकमेचा परतावा अंशतः करण्यात येत आहे। आता याच्यामध्ये काही शुल्क त्याच्यातून कपात करण्यात येईल, जसं ते प्रोसेसला खर्च आला असेल किंवा मार्कशीट या सगळ्या, आणि त्याच्यानंतर आपल्याला 6 महिन्यांनी त्याचं प्रमाणपत्र मिळतं, याच्यातून काही रक्कम आपल्याला ती परत येणार आहे। तर त्यासाठी आपल्याला इथं संकेतस्थळं पण दिलेले आहेत 10वी 12वीसाठी आणि 12वीसाठी। या संकेतस्थळावरून लिंकद्वारे ते नोंदवणं आपल्याला मात्र आवश्यक आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला या जे ज्या बघा मंडळाचं अधिकृत संकेतस्थळ आहे आणि 10वीसाठी आपल्याला दिसतं आहे स्क्रीनवर आणि 12वीसाठी हे स्क्रीनवर दिसतं आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला त्या संकेतस्थळावर जाऊन 10वीचा असो किंवा 12वीचा असो आपली आपली माहिती भरणं आवश्यक आहे। ज्या ज्या बाबी विचारल्या जातील ते भरणं, ही माहिती कशी भरायची आणि त्या कशा पद्धतीने ती माहिती सबमिट करायची, त्यासाठी आपण पुन्हा एक व्हिडिओ बनवणार आहोत। उद्यापासून ही प्रोसेस सुरू होणार आहे, म्हणजे 12 तारखेपासून तो व्हिडिओ आपण अवश्य पहा आणि हा व्हिडिओ सुद्धा इतर मित्रांना शेअर करा। या अधिकृत संकेतस्थळावरूनच आपल्याला नोंदणी करणं गरजेचं आहे, तरच ही फी परत मिळेल। आत्ता जी मुलं 12वीला आहेत ती जेव्हा 10वीला होते तेव्हासुद्धा दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना फी परत मिळाली होती, याच संकेतस्थळावरून ती विद्यार्थ्यांनी ज्यांनी ज्यांनी नोंदणी केली असेल त्यांना फी परत मिळालेली होती, त्यांच्या खात्यांवरती फी परत आली होती। आणि अशाच पद्धतीने आपल्याला सुद्धा ती नोंदणी करायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला ती फी परत मिळणारच आहे। त्याच्या बाबतीतला व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।
तोपर्यंत हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।